पाच पाकळ्यांच्या गोकर्णचं एक फूल देवाला अर्पण केलं म्हणजे असं म्हणतात एक तोळा सोनं अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आता माहीत नाही हे कितपत खरं आणि कितपत खोटं, पण असं ऐकलं आहे. गोकर्ण त्यालाच काही ठिकाणी अपराजिता म्हणजे कधीही न हार मानणारी असं तिचं नाव आहे. तर माझ्याकडे हा पाच पाकळ्यांचा गोकर्ण आहे आणि पाऊस छान पडायला लागला आहे त्यामुळे छान अशी फुलं बहरली आहेत. तर देवपूजा झाल्यानंतर अशी फुलं मस्त अशी ठेवली, उदबत्तीचा सुगंध आणि दिवाचा प्रकाश. बघा, दिवा स्वतः तेवत राहतो पण प्रकाश आपल्या सगळ्यांना देत राहतो. किती छान प्रसन्न वाटतं की नाही घरामध्ये. तिथली मंदिरातली पूजा झाली की दुसरी पूजा असते ती म्हणजे स्वामींची. तर बघा, इथं सकाळी छान उठलं ना, आंघोळ झाली की अगोदर घरातलं झाडून वगैरे काढलं की पहिलं पूजा केली ना, असं वाटतं की घरातली 100 कामं पेंडिंगला पडू द्या, पण पूजा झाली ना असं वाटतात की आपली दिवसभराची 100 कामं पूर्ण झाल्याचा आनंद मला तर मिळतो. काय माहीत माझ्या मनाला तशी सवय लागली की काय लागली. एखाद दिवशी जरी माझ्याकडून चुकून देवपूजा राहिली काही कारणास्तव, तर मला असं वाटतं की माझं काहीतरी राहिले, म्हणजे दिवसभर एक मनामध्ये रुकरुक लागून राहते की आपल्याकडून आज काहीतरी राहिले अशा पद्धतीची. तर तो सवयीचा भाग असू शकतो. तर स्वामींची पण पूजा केली ना, इतकं छान वाटतं. स्वामींकडे पाहून ना असं वाटतं की स्वतःच ते समोर बसले आहेत आणि आपलं सगळं काही मनातले, माणसाच्या मनात असं म्हणतात की रोजचे 60,000 का 6,000 विचार येऊन जातात, तर ते विचार ऐकत आहेत असंच वाटतं मला तर. आणि बघा, इथं आणखीन काच लावून घेतलेली नाही आहे त्यामुळं असं एक बॉक्स ठेवला साडीचा आणि छान असं तिथं उदबत्ती वगैरे दिवा एका प्लेटमध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर बघा, स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज बनवते आहे मस्त अशी चमचमीत हुलग्याची भाजी. ही भाजी ना मला फार आवडते आणि हुलग्याचं कडण एकदा खायचं आहे मला, पण बघू ती माझ्या वहिनीला एका रेसिपी येते विचारून नक्कीच करेन. तर हे फुलगे मी घरीच एक रात्रभर भिजत घातले होते, दुसऱ्या दिवशी बांधून ठेवले होते मोड येण्यासाठी, आणि बघा किती छान मोड आलेत त्याला. आणि आता बघा, जास्त काही नाही, कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं आणि तेलामध्ये छान असा एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आणि टाकला. त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि छोट्याशा उकळीमध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्यासुद्धा ठेचून घेतल्या. कधी कधी ना अशा साध्या पद्धतीने केलेल्या भाज्या छान लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे नेहमी नेहमी त्याच पद्धतीने एखादी रेसिपी केली ना तर आपल्याला पण बदल वाटत नाही, नेहमी चव सेमच राहते. एक भाजी आपण किती पण प्रकारे करू शकतो, त्यामुळे कधीतरी असं अदलून बदलून भाज्या करायच्या. आत्ता बघा, मस्त असं कांदा, कोथिंबीर, काळं तिखट, थोडीशी चिमूटभर हळद हे सगळं टाकून घेतलं आणि त्यानंतर हे आपले मोड आलेले हुलगे त्याच्यामध्ये मी टाकले आहेत. हुलगे टाकल्यानंतर छान असे तेलामध्ये 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचे बारीक गॅसवरती. आणि दुसऱ्या गॅसवरती मी पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलं आहे. आणि हुलगे शिजण्यासाठी थोडासा इतर कडधान्यांपेक्षा वेळ लागतो बरं का. आता साधारणतः 1/2 तांब्या मी पाणी घातले ह्या हुलग्याच्या भाजीला शिजण्यासाठी. आणि आज मी अशी कढईमध्ये मोकळीच ही भाजी शिजवणार आहे. जर तुम्हाला पटकन शिजावी अशी भाजी वाटत असेल ना तर तुम्ही ती भाजी कुकरमध्ये सुद्धा करू शकता. मस्त असं आता हुलग्याची भाजी शिजते आपली. तुम्हाला रेसिपी तर अगोदर डिटेलमध्ये पण शेअर केली आणि आज सहजासहजी करत होते तर म्हटलं सांगावं. आणि जेवढं आपण साध्या पद्धतीनं भाज्या करतो की नाही, जास्त मसाले वगैरे न वापरता, म्हणजे माझं तर पर्सनली तसं मत आहे. मी पण करते बऱ्याच वेळेस ही हुलग्याची भाजी बनवत असताना ह्याच्यामध्ये धने पोड, जिरे पोड, परत टमाटर असं घालून पण करते. आणि काही काही वेळेस काय करते, ती भाजी फक्त साध्या पद्धतीने करते. अगदी आपलं रेग्युलरचं काळं तिखट, त्याच्यामध्ये सगळे आपण गरम मसाले तर वापरलेले असतात, कांदा आणि बेसिक मीठ, कोथिंबीर या गोष्टी वापरून बनवते. आणि अशी ज्यावेळेस आपण कुठलीही भाजी बनवतो ना कडधान्याची, त्यावेळेस ते शिजत असताना त्या कडधान्यातलं जे रस किंवा त्याची जी टेस्ट आहे ना, त्या पाण्यात उतरलेली असते ना, शिजताना सरभरीत भाजी थोडी ठेवली ना तर ती भाजी खायला अप्रतिम लागते. तुम्ही करून बघा. आणि ज्यावेळेस आपण तीच भाजी जिरापूड, धनेपूड किंवा टमाटरची पेस्ट असं जास्त त्याच्यामध्ये टाकत राहतो ना कुठल्याही गोष्टी, तर त्यावेळेस त्याच्यातून उतरणारा जो भाजीचा रस आहे ना त्याला थोडी मसालेदार टेस्ट येते.
पण तुम्ही नक्की दोन पद्धतीने भाजी करून बघा. माझी खात्री आहे की तुम्हाला या पद्धतीने, म्हणजे जी साध्या पद्धतीने केलेली भाजी असते ना, ती तुम्हाला जास्त आवडेल अशी मला खात्री आहे. आणि दुसरी गोष्ट, माझे केळीची रोपं लावलेत बाहेर, दोन देशी केळीची. गावाकडे गेलते मागच्या 8-10 दिवसापूर्वी, गावाकडून देशी केळीची रोपं आणलेत आणि ती दाखवायची राहिली होती तुमच्याकडून, लावलेली लावलेत, चिटकलेत, त्याला नवीन दोन पानं आलेत. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता. झाली बघा मस्त चमचमीत झणझणीत अशी गावरान मुलग्याची भाजी. आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगते अशा साध्या पद्धतीनं आपण भाज्या घरी बनवतो खातो की नाही, त्यावेळेस ना आपलं वजनसुद्धा मेंटेन राहतं. कारण माझा अनुभव आहे, माझं वजन ना साधारणतः 1-2 किलो वाढतं किंवा परत त्याचं लगेच कमी होतं. तर इतकंच, आमच्या घरातलं असं कोणाचं नाही की वजन खूपच वाढले, कोणतरी असं फॅटी आहे खूप आणि त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. तर माझ्या मते त्याच्या मागचं कारण हेच असावं की ज्या साध्या भाज्या आपण जितक्या साध्या पद्धतीनं जुनी लोक कशी खात होती ना तशा करून खातो ना, तर आपलं वजन आणि शरीर आणि महत्त्वाचं म्हणजे तब्येत चांगली राहते आणि दवाखाना वगैरे महाग लागत नाही. त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीनं साधी गावरान हुलग्याची भाजी किंवा कोणत्याही कडधान्याची भाजी करत असाल तर अगदी साध्या पद्धतीनं एखाद्या वेळेस करायची, एखाद्या वेळेस थोडे मसाले वगैरे वापरून करायची. झालं बघा आता सगळं घरातलं कामावरून, आता बघू शकता 12:15 झालेत आणि इकडलं तर कट्टा वगैरे सगळं पुसून घेतला. आणि दिदो आहे, डेसिंगमधली जी काही भांडी आहेत ती घासती आहे, म्हटले आई राहू दे मी घासते. तर आज आहेत घरी लास्ट दिवस, आज शाळेचा पहिला दिवस आमचा, आम्ही घरीच साजरा करतोय. तर गेले पाठवलं नाही त्यांना शाळेत, शनिवार आहे, थोडंसं गावात काम पण आहे, तिचं काही साहित्य घ्यायचं आहे आणि एवढ्या मुली पण येणार नाहीत तिच्या मैत्रिणी वगैरे. तर म्हटलं राहू देत, 2 दिवस सुख घ्या, परत एकदा झालं शाळा चालू की मग तुम्हाला सुट्टी नाही. तिचे 10वीचे क्लास असल्यामुळं तिला आता वर्षभर काही एकदा क्लास आणि शाळा चालू झाली की तिला परत आता दिवाळीशिवाय एखाद दुसरा दिवस सुट्टी भेटल. म्हणून म्हटलं हा 2 दिवस अजून, आताच तिला क्लासला सुट्ट्या लागल्या होत्या, 8 दिवस झालं. आणि केळीची रोपं दाखवते बोलली होती तुम्हाला, तर म्हटलं दाखवून घ्यावी हातासारखी. आणि इकडं मोगरा बघू शकता तुम्ही, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. गजरा केलाय दिदून एवढा मोठा केसात घालायला तिला, आणि तरी सुद्धा झाडाला इतकी फुलं आहेत अजून शिल्लक. बर, गच्च भरले सगळं झाड. आणि इथं एक रोप आणले ते पण दाखवते, त्याचं पण लवकर लावून घेते. लिपस्टिको असं काहीतरी नाव आहे. आणि हे झाड घ्यायची खूप इच्छा होती माझी, खूप दिवस झालं पण झालं तास विषय. हे झाड महाग आहे थोडंसं, म्हणून गेलं की ती किंमत ऐकून त्याची मला नको वाटायचं की झाडासाठी एवढं पैसे घालवायचे हे वगैरे असं. हा बघा मोगरा इकडून पण भयंकर असा भरलाय, म्हणजे गच्चच भरली, ती सगळी फुलं आहेत बघा एवढी सगळी. अजून एक मोठा गजरा होईल त्याचा. आणि ऑफिस टाईम पण खूप दिवसातून उमलले, किती छोटी छोटी छान छान फुलं आलीत त्याला. पिवळ्या कलरचं ऑफिस टाईम आहे ते. आणि हळद उगवली महत्वाचं, म्हणजे आंब्या हळद. हे बघा पाऊस पडला की उगवते, तुम्ही किती पण पाणी घाला. आता ह्या झाडांबरोबर मी काही ह्याला पाणी घालत नाही आहे का, पाणी घालतेच मी सगळ्या रोपांना. आता इथं तुळस आहे, सगळी झाडच आहेत ह्या बाजूला, तर पाणी घालतच. हळदीचं काय वैशिष्ट्य आहे मला माहीत नाही, पण बघा काही काही गोष्टी निसर्गता किती सुंदर आहेत. आपण म्हटलं ना काही गोष्टी आपण नाही आहेत गृहित धरायच्या काही नाही म्हणून, पण बऱ्याच गोष्टी आहेत अस्तित्वात पृथ्वीवरची आणि ते जिवंत उदाहरण आहे झाडाचं. की मला असं छोट्या छोट्या गोष्टीचं फार कुतूहल वाटतं, कारण बघा सगळ्या झाडाबरोबर तिला 7-8 महिने मी पाणी घालत असते पण ते उगवत नाही. आणि पावसाचे 4 थेंब पडू द्या, ते उगवणार म्हणजे उगवणारच. आणि इकडं केळीची रोपं ही बघा, बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे तुम्हाला छान दिसेल. आणि हे एक नवीन पान आलं आपण लावल्यापासून 1-10 दिवसात, दाखवते बॅक कॅमेऱ्याने अशी लावली. हे सुकलेली पानं काढायची त्याची मला, म्हणजे आणल्यानंतर 2 दिवस लेट झालं मला हे केळीचं, देशी केळीचं रोप लावण्यासाठी. किती छान पान आले ना. आणि हे बघा ह्या थर्माकोलचा हा बॉक्स आहे, तर ह्याच्यामध्ये काय केले, खत माती भरली होती आणि शेवग्याच्या बिया आणून 2 रोपं तयार केलेत. झालं तर असा विषय, ह्याच्यात मी 8-10 बिया लावलेत, पण कसं लावायचं बिया हेच माहीत नाही, त्याचं कुठली बाजू वरती करायची किंवा काय. मग प्रत्येक बाजू वरती खालती करून अशा बिया टोचल्या, त्यातल्या ह्या 2 रुजलेत बघा, छान रोपं तयार झालेत. मला फार आवडती शेवग्याची शिंग. आणि हिथं पण बघा हे नवीन असं केळीचं आणखीन एक पान आलं आहे, त्याला
चिटकले ह्याचं खूप मला भारी वाटते. चला तर अशी तिथे लावलीत. असं म्हणतात केळीची रोपं जी आहेत ती घराच्या उत्तर ईशान्य कोपऱ्यात लावावीत म्हणून ती आपल्या घराची ही उत्तर बाजू आहे आणि हा आहे ईशान्य कोपरा. त्यामुळं मग ती रोपं ईशान्य उत्तर कोपरा साधून जागा होती तिथं लावलीत. आणि इकडली पण सगळी झाडं आता पावसामुळे माझी झाडं सगळी खूप हॅप्पी हॅप्पी आहेत आणि त्यांना बघून मी पण खूप खुश आहे कारण पाण्यामुळं इतकी त्यांची हालत होत होती ना माझा जीव. असं वाटत होतं मला कुणी तर पाणी कमी देते प्यायला त्यामुळं. चला जे काही होईल ते अजून दाखवते तुम्हाला दिवसभर. हा बघा मस्त असा ती दुबईनी गजरा करून ठेवलाय बघा एवढा चांगला हातभर लांब आहे. बांधलाय काय तू? हो. असा पोनीला घालती ती आणि वास्तर ह्या फुलांचा इतका सुंदर आहे खूप छान आहे. एक तरी मोगऱ्याचा वेल असावा दारात. मस्त असं बघा आता हुलग्याची भाजी ही दाळ वांग आणि ज्वारीची भाकरी कांदा आणि भात असं साधं सात्विक जेवण जेवायला घेतले तर सगळेजण जेवायला या. उद्यापासून आपले व्लॉग नियमितपणे 11 येतील तर उद्याचा पण छान असा व्लॉग बघायला विसरू नका. नंतर भेटू छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.